नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये कुक विथ अश्विनीमध्ये। आज आपण बनवणार आहोत कारळ्याची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात प्रथम मी इथे कढई घेतली आहे। त्या कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आता आपण पुढची प्रोसेसला सुरुवात करूया। तेल इथे तापलंय, आता त्यामध्ये आपण राई टाकली आहे, जिरं टाकणार आहोत आणि पाव चमचा हिंग। आता आपण त्यामध्ये 4 ते 5 छोटे कांदे बारीक चिरलेले टाकणार आहोत। त्याला व्यवस्थित आता परतवून घ्यायचं आहे। आपल्याला कांदा एक मऊसर होईस्त आपल्याला ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता कांदा आता व्यवस्थित मऊसर झालेला आहे। आता आपण त्यामध्ये हे मी 1/2 किलो कारली कापून घेतलेली आहे। त्याला कापून धुवून आणि मीठ लावून ठेवलं होतं, नंतर मिठाचं पाणी काढून पुन्हा धुवून आम्ही त्याला आता याच्यामध्ये टाकणार आहोत। व्यवस्थित त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे कारल्याचं। मी त्याला एक जीव पुन्हा करून घ्या। आता आपण त्याला झाकण देऊन ठेवणार आहे। कारली मऊ होईस्तो वर आपण त्याला झाकण देऊन ठेवायचं आहे। हे बघा, हे झाकणावर आता पाणी टाकून घ्यायचं आहे शिजण्यासाठी। ते पाणीच्या वाफेनी ते आतमध्ये जे कारलं आहे ते व्यवस्थित शिजेल आणि मऊसर होईल। हे बघा, झाकण बाजूला करून आता आम्ही त्याला व्यवस्थित ढवळून घेतो आहे। मध्ये मध्ये त्याला ढवळून घेतलं पाहिजे, नाही तर खालती लागण्याची शक्यता आहे। पाणी ठेवलेलं झाकण आपल्याला वर व्यवस्थित बाजूला करून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला। आणि कारली शिजली आहे की नाही तुम्ही चेक करू शकता चमच्याने। पुन्हा एकदा आपण त्यावर झाकण देणार आहे आणि हे झाकणावरचं थोडं पाणी जे आहे ते गरम पाणी आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत। पुन्हा एकदा आपण त्यावर पाणी टाकून घेऊया आणि आता पुन्हा कारली शिजायची वाट पाहूया। गॅस आपल्याला मीडियम वरच ठेवायचा आहे, मीडियम हाय एकदम करायचं नाही आहे, तर कारली खालतून लागण्याची शक्यता असते। आता आपण भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ व्यवस्थित अंदाजे टाकून घ्या, कारण का आपण पहिले त्याच्यामध्ये पिळून टाकलेलं घेतले आहे। आणि आता वरून आपण त्यात हळद टाकणार आहोत, लाल मसाला। मसाला तुमच्या आवडीप्रमाणे, तिखट जास्त कमी लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता।
आणि धणे जिरेची पूड आता व्यवस्थित आता हे सगळे मसाले एकजीव करून घ्या. भाजी व्यवस्थित मसाल्याबरोबर लागली गेली पाहिजे, एकत्र करून घ्यायची व्यवस्थित. आता आपण त्यामध्ये गुळ टाकून घेणार आहोत. गुळाचा एक मोठा खडा आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि त्यालाही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात भाजीचा रंग किती मस्त आलेला आहे. व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्या. ही भाजी चपाती बरोबर, फुलक्या बरोबर, वरण भाता बरोबर कशाबरही बरोबरी छान लागते. आता आपण पुन्हा ह्यावर जे झाकणावर पाणी ठेवलेलं होतं ते पाणी टाकून घेणार आहोत. आणि झाकण द्यायचं आहे पुन्हा. आता आपण यामध्ये आमचूर पावडर टाकणार आहोत, ती पण अंदाजाने टाका. आणि व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्या. तुम्ही भाजी चाखून बघू शकता. जर तुमच्या अंदाजेप्रमाणे तुम्हाला जर वाटलं गुळ याच्यामध्ये थोडं कमी पडलंय किंवा आमचूर पावडर, तर त्या अंदाजाने तुम्ही याच्यामध्ये कमी अजून वाढवू शकतात कमी असलं तर. आता यात सगळ्या शेवटी मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट नसेल तर यामध्ये खोबरं देखील घालू शकतात. आणि इथे या स्टेजवर आपली ही भाजी आता रेडी होत आली आहे. हे बघा, तुम्ही पाहू शकतात किती मस्त त्याचं टेक्स्चर कलर आलेला आहे आणि वास देखील खूप छान येत आहे. तुम्ही पण ही अशीच भाजी तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि मला तुमचे कमेंट्स नक्की कळवा. आणि जर का तुम्ही अजून माझ्या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तर इथे ही कारळ्याची भाजी तुम्ही बघा रेडी झालेली आहे. अशीच आता वेगळे नवीन नवीन भाजी घेऊन मी पुन्हा भेटेन. तोपर्यंत बघत राहा माझं चॅनल कुक विथ अश्विनी आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.